Hey friends, this is TJ here and welcome to my YouTube channel English Guru Learn to Speak English with TJ. मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात ट्रान्सलेशन म्हणजे आपल्या मदर टंग मधून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करताना काय काय गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे. ट्रान्सलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, नेमकं काय होतं, तर आपल्या मनातले थॉट्स, विचार, वाक्य आपण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते नंतर सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा काय होतं तर आपण वाक्य ट्रान्सलेट करतो, सांगतो आणि त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे बघा. आता सर्वच जनरली वाक्य आपण ट्रान्सलेट करतो असं नाही, काही वाक्य मराठी मधली आहेत किंवा तुमच्या मदर टंग मधले आहेत ती तशीच राहतील असं नाही, तर त्यासाठी वेगळं वाक्य होईल इंग्लिश मध्ये, किंवा तुम्ही जे वाक्य आहे त्यासाठी इंग्लिश मध्ये काहीतरी वेगळंच वाक्य असं पण आहे. त्यामुळे सगळीच वाक्य आपण ट्रान्सलेट करून चालणार नाहीत. तर काय, काही कॉमन फ्रेजेस आहेत, कॉमन वाक्य आहेत, कॉमन गोष्ट आहेत, त्या आपण इझिली ट्रान्सलेट करू शकतो. ज्या बेसिक गोष्ट आहेत म्हणतोय मी, बेसिक कॉमन फ्रेजेस, त्या आपण इझिली ट्रान्सलेट करू शकतो. पण ते ट्रान्सलेट करताना कोणत्या गोष्टीची गरज आहे ते बघूयात आपण. आज खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ट्रान्सलेशन, म्हणजे एखाद्या भाषेमधून दुसऱ्या एखादी भाषा आपण शिकत आहोत. जसं इंग्लिश आपण शिकतोय तर इंग्लिशमधले आपले विचार जे आहेत आपल्या माइंडमधले, आपल्या ब्रेनमधले, आपल्या मनातले, ते आपण ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याबद्दल आपण बोलतोय. तर फॉर एक्झाम्पल आता मी दोन एक्झाम्पल घेतो. प्रिया मुंबईमध्ये राहते, राईट? प्रिया मुंबईमध्ये राहते. तर मी तुम्हाला माहिती दिली ना, काहीतरी माहिती दिली, मी प्रिया मुंबईमध्ये राहते. आता जस्ट यू कॅन, तुम्ही काय म्हणणार मग, ओके ओके प्रिया मुंबईमध्ये राहते, ओके. जर मी असं म्हटलं प्रिया मुंबईमध्ये राहते, हो यस यस, तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, राईट? म्हणजे एक माहिती देताना आपण काय फिलिंग्स वापरली आणि क्वेश्चन विचारताना काय फिलिंग्स आहे बघा. प्रिया मुंबईमध्ये राहते, तुम्ही म्हणाल ओके, आणि मी तोच तेच वाक्य कसं विचारतोय बघा. प्रिया मुंबईमध्ये राहते, मग तेव्हा तुम्हाला बोलावं लागेल. तर या फिलिंग्स आहेत, म्हणजेच काय, फिलिंग्स खूप महत्वाचे आहेत. आपले मनातले विचार आपण इंग्लिशमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करतो, काही बेसिक गोष्टी आपण ट्रान्सलेट करतो, त्यावेळेस आपले विचार आहेत त्या विचारांच्या बरोबर फिलिंग्स असणं खूप गरजेचं आहे. फिलिंग्स, इमोशन्स असणं गरजेचं आहे, एक्सप्रेशन असणं गरजेचं आहे, एक्सप्रेशन्स अँड आपली बॉडी लँग्वेज पण अँड जेस्चर्स पण. असं म्हटलं जातं की यु नो 20% वर्बल कम्युनिकेशन अँड 80% नॉन वर्बल कम्युनिकेशन. मग नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये फिलिंग्स, एक्सप्रेशन्स, जेस्चर्स अँड बॉडी लँग्वेज येतं. अँड 80% फक्त काय, वर्बल जी वाक्य बोलतो ती. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, कोणतंही वाक्य ट्रान्सलेट करत असताना त्याबरोबर फिलिंग्स असणं गरजेचं आहे, त्या वाक्याचं, त्या मीनिंग विथ फिलिंग्स अँड विथ इमोशन्स, विथ एक्सप्रेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा, जेव्हा तुम्ही बोलत आहात इंग्लिशमध्ये, थिंक करत आहात इंग्लिशमध्ये, यू आर थिंकिंग इन इंग्लिश अँड ॲट दॅट टाइम वॉट आर द थिंग्स नीडेड दॅट दोज ऑल वी आर टॉकिंग अबाउट. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सप्रेशन्स, फिलिंग्स अँड इमोशन्स अँड जेस्चर्स, दिस ऑल फॅक्टर्स आर रिअली रिअली अफेक्टिंग इन कम्युनिकेशन. वेन यू यूज दिस ऑल थिंग्स टुगेदर देन डेफिनेटली यू अंडरस्टूड दॅट कम्प्लिटली अँड यू विल डेफिनेटली ट्रान्सलेट युअर थॉट्स इन इंग्लिश इझिली. If you don't do that, then that would be like a computer. Computer is a mobile. Manjas kaya? Priya Mumbai madhe rahate. Priya sakali laukar uthte. Ti job la jate. Tila ice cream avadat nahi. Ti khub chaha pite. Tila chocolates khub avadtat. What would be that? No feelings. No feelings at all. You know, communication is that there must be feeling when you talk. There must be expression when you talk. There must be a body language when you talk. Then it comes in 80% and only 20% your whatever your thought is that you are translating that in English. The sentence or phrase you can say. So basically when you talk, use all things this thing together. Means for example, something happened. You know, asa asa jhala, accident ghadla. Tar apan, are accident ghadla. Apan emotions, feelings, expression takto tyamadhe. राईट, आपण म्हणतो अरे रे ऍक्सिडेंट घडला असं म्हणतो का, नाही, वी डोंट से दॅट बिकॉज फिलिंग्स अटॅच आहेत. बघा, फिलिंग्स, एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज काय, कोणतीही भाषा असू देत, कोणतीही भाषा असू देत म्हटलं, त्या फिलिंग्स, एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज वुड बी सेम एव्हरीवेअर. फक्त ते त्याबरोबर वापरणं गरजेचं आहे, राईट? अँड इफ यू यूज दोज ऑल देन यू विल लर्न इंग्लिश व्हेरी इझी वे, व्हेरी सिम्पल वे, अँड यू विल लर्न इट व्हेरी फास्टर. Okay, so when you translate your thoughts, it's a process ahe aple thoughts, aple vichar, aple manatle aaleli vakya, questions, negative questions, you know, negative answer, positive answer, whatever, affirmative, these all things are come when you use those all things together. And when you use those in translation,
and when you use those all in English, then that time there must be feelings, expressions, body language, those all things really matters. These all things really matter. If you don't use those, then it will take long time to learn. So feelings baga, understand kara. आणि फिलिंग्स एक्सप्रेशन तर तुम्हाला जमतातच, कारण तुमच्या भाषेमध्ये तुम्ही वापरता, तुमच्या मदर टंगमध्ये तुम्ही वापरताच त्या, राईट? आणि तुम्ही ते अंडरस्टँड करता. सो कोणतीही लँग्वेज, इमोशन, फिलिंग्स, मग इमोशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असतील, राईट, फिलिंग्स, एक्सप्रेशन्स, जेस्चर्स हे खूप मॅटर करतात. आणि हे आपण ऑटोमॅटिकली सबकॉन्शियसली शिकत आलेलो आहोत, सबकॉन्शियसली, जे असं आपल्याला आठवत नाही कधी शिकलो, पण आपण ते शिकलेलो आहोत, राईट? म्हणजेच रडणे, हसणे, यु नो, हॅपी राहणे, नर्वस राहणे, या सगळ्या फिलिंग्ज आहेत. आणि त्या जेव्हा तुमच्या विचार असतील त्या फिलिंग्स अटॅच केल्या पाहिजे जेव्हा तुम्ही भाषा बोलता, एखादी दुसरी भाषा बोलता तेव्हा, त्यावेळेस इट इज दॅट विल दॅट इट विल बी व्हेरी हॅपी, इट विल बी व्हेरी नाईस टू यु नो लर्न एनी लँग्वेज इफ यू अटॅच विथ फिलिंग्स, एक्सप्रेशन, दिस ऑल थिंग्स. सो ऑलवेज रिमेंबर, वेन यू आर मेकिंग अ सेंटेन्स अँड यू आर ट्रान्सलेटिंग दॅट थॉट ऑर सेंटेन्स इन इंग्लिश, दॅट टाइम देर मस्ट बी फिलिंग्स ऑर एक्सप्रेशन्स ऑर इमोशन्स विथ दॅट सेंटेन्स. It may be question, it may be answer, whatever it may be. You are giving a speech, then there should be all the things which I told you right now. Then that would be a complete communication, and that will be a very excellent communication, and you'll enjoy that while learning. So, and feelings, expressions, emotions, या गोष्टी काही शिकावं लागत नाहीत, त्या वाक्यानुसार आपल्याला माहिती असतात. फक्त आता आपली मदर टंग असते, मग आपल्याला इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होतं कसं वापरायचं. बट यूज द सेम फिलिंग्स, सेम फिलिंग्स, सेम एक्सप्रेशन इन इंग्लिश ऑल्सो विथ दॅट सेंटेन्स. सो ते करत असताना आपल्याला ते अंडरस्टँड करावं लागेल. तुमचे थॉट्स तुम्हाला अगोदर समजले पाहिजेत की काय आहेत एक्झॅक्टली, तुम्ही काय ट्रान्सलेट करताय, राईट? यू आर ट्रान्सलेटिंग अ पॉझिटिव्ह थिंग, अ नेगेटिव्ह थिंग, अ क्वेश्चन अँड अँड आन्सर, वॉट इट इज. सो द थिंग इज, बघा, प्रिया मुंबईमध्ये राहते. ओके, प्रिया मुंबईमध्ये राहते, यस, यु नो, Priya lives in Mumbai. Priya lives in Mumbai? Yes, Priya lives in Mumbai. Where she lives? She lives in Mumbai. See, this kind of things actually. त्याबरोबर ते intonations किंवा up and downs असणं खूप गरजेचं आहे. जर ते तुम्ही सगळं वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश बोलणं खूप सोपं जाईल. Always remember what? Expressions, emotions, feelings and gestures or body language. Those all things are really, really affecting your communication, and you'll be happily learning any language if you know how to copy emotions, feelings and expression from your thoughts into that language. Done. So always remember, आणि ट्रान्सलेट करताना सगळ्याच गोष्टी आपण ट्रान्सलेट करतो असं नाही. काही त्या भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये काही वाक्य वेगळीच आहेत, सेंटेन्सेस वेगळीच आहेत. आपण हे करतो केव्हा, ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या नेहमी घडतात आपल्या आजूबाजूला, त्याच गोष्टी आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो इझिली आपल्या मराठीमध्ये, आपल्या भाषेमधून किंवा मराठीमधून इंग्लिशमध्ये. तर लक्षात ठेवा, वेन यू थिंक अबाउट लर्निंग इंग्लिश, वेन यू हॅव अ स्ट्रॉंग डिझायर टू लर्न इंग्लिश, टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, देन नॉट ओन डोंट ट्रान्सलेट ओनली द थॉट्स, translate your feelings also, you know, attach your feelings with that those all phrases, sentences, then your communication will be very effective and you will be speaking very nice very soon and rapidly. Hope this topic helped you and you will utilize this, you will implement this while learning or while thinking or while translating those all, you know, all your thoughts in English. So guys, take care, bye everybody.